शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजेश मिश्रा 28 तारखेनंतर दाखल करणार उमेदवारी. काँग्रेस सतत पराभूत होणाऱ्या मतदारसंघात सेना पहिल्यांदा मोठ्या फरकाने विजय होईल. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसोबत मतदान होत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला अकोला लोकसभा उमेदवारी मिळाली असल्यानं अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असून यासाठी एक निष्ठावान कुटुंब असलेल्या राजेश मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवर काँग्रेस सतत पराभूत होत आहे. आता या मतदारसंघात सेना पहिल्यांदा मोठ्या फरकाने विजय होईल असा दावा शिवसेना आमदार तथा जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 50 ते 60 हजार मतांनी विजय होणार राजेश मिश्रा कुटुंब शहरात भाजपने लावलेल्या हिंदू मुस्लिम दंगलीत हिंदू कुटुंबांना संरक्षण दिलंय. यासोबत जनतेच्या हिताचे महानगरपालिकेने स्वाती कंपनीला दिलेले कंत्राट याबाबत पहिल्यांदा आवाज उठवला. स्वाती कंपनीच्या विरोधात पहिल्यांदा राजेश मिश्रा यांनी आवाज दिला, त्यामुळे मराठी आवाज विधानसभेत जाणार. या जागेवर काँग्रेस सतत पराजित झाली, त्यामुळे काँग्रेसने या जागेवर दावा करू नये, कारण वर लोकसभा काँग्रेसला आणि खाली विधानसभा शिवसेनेला असल्यानं छान मेळ बसलाय. अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत ही जागा शिवसेनेला देणं बंधनकारक आहे. भाजपने या मतदारसंघात केवळ भाजपने दंगल घडवण्याचं काम केलं, विकास केलाच नाही, त्यामुळे आता विकासासाठी जनता राजेश मिश्रा यांना 50 ते 60 हजार मतांनी विजय करणार असल्याचा दावा त्यांनी आज केला. यावेळी शिवसेना जिल्हा कार्यकारिणी आणि महानगर कार्यकारिणी उपस्थित होती. अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन. लोकसभा हा पक्ष हा मतदारसंघ आम्ही शिवसेनेला मागितला होता, कारण की गेल्या 25-30 वर्षापासून ह्या ठिकाणी लोकसभा सतत पराभूत होऊ राहिली. ते मी कमी फरकाने 2.5 लाखाच्या फरकानं पराभूत होऊ राहिले, परंतु काँग्रेसने त्या मतदारसंघावर दावा सोडला नाही. ठीक आहे, निश्चितपणे काँग्रेसला तो मतदारसंघ सुटला आणि आम्ही काँग्रेसचा इथं निश्चितपणे विजय प्राप्त करून देऊ शिवसेनेच्या ताकदीनं, कारण की 5 लाख ते 54 हजार मतदान भारतीय जनता पार्टी युतीच्या उमेदवाराला त्यावेळेस मिळाले, त्यामध्ये शिवसेना